वृक्षप्रेमी वेलफेअरने दिले ऑक्सिजन, पार्कमधील झाडांना जीवदान। अज्ञात समाजकंटकांनी राजाराम महाविद्यालयातील गवतामध्ये आगीचा वणवा टाकल्यामुळे ऑक्सिजन पार्कमधील सुमारे 300 झाडी जळाली। राजाराम महाविद्यालयाच्या ऑक्सिजन पार्कमधील होरपळलेल्या 300 झाडांना नवसंजीवनी देण्यासाठी आज वृक्षप्रेमी वेलफेअरच्या सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी झाडांना आळी करून त्यांना पाणी घालण्यात आले। वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, सदस्य, स्थानिक नागरिक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांनी या झाडांना आळी करून व मुबलक प्रमाणात पाणी देऊन संजीवनी देण्याचा प्रयत्न केला। यावेळी समाजविघातक कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला। तर या मोहिमेत वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुढे, सतीश शेडगे, सतीश कोरडे, निखिल शेटे, ॲडव्होकेट सुनील धुमाळ, रघुनाथ लष्करे, दत्तात्रय कांबळे, डॉक्टर रंजित मिरजे, संजीव तुंगटकर, अंजली तुंगटकर, विद्या पाखरे, सविता साळुंखे, कोल्हापूर महानगरपालिका उद्यान विभाग व निसर्गप्रेमी सहभागी झाले होते। सह्याद्री लाईव्हसाठी कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र यादव। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।